नमस्कार। आज मी आपल्याला शेगाव निवासी अनामिकाताई यांचा एक खूपच मनाला भावुक करणारा अनुभव या ठिकाणी सांगणार आहे। ताईंनी त्यांचे नाव जाहीर करू नये अशी विनंती केली आहे, त्यामुळे त्यांच्या या ठिकाणी काल्पनिक नाव अनामिका म्हणून सांगितले आहे। तर ताई म्हणतात, जय गुरु गजानन माऊली, गण गण गणात बोते। रेवतीताई, मी गजानन महाराज यांची भक्त आहे। माझ्या आईचे वय 87 वर्ष होते। वयोमानाप्रमाणे त्यांची शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थोड्या अस्थिर झाल्या होत्या। त्यांना कोणत्या गोष्टीची आठवण राहत नसे। मी माझ्या आईला बहिणीकडे पाठवले होते। आईची अवस्था पाहून मला फार दुःख झाले होते। मी महाराजांजवळ रोज सांगायची, माझ्या आईला परत माझ्याकडे येऊ द्या। एक दिवस मी झोपेत असताना गजानन माऊली माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितले, मुली तू फक्त 4-6 महिने थांब, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल। आणि खरंच महाराज जसे बोलले तसेच घडले। माझी आई 4 महिन्यात माझ्याकडे परत आली। बहिणीकडे ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत होती, त्या डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की आई आता शेवटचे श्वास मोजत आहे आणि पुढील 24 तासात त्या आपला देह त्यागतील, त्यामुळे यांना घरी घेऊन जा। आणि त्यामुळे आम्ही आईला घरी आणले। त्यावेळी खरंच मी आईची ती अवस्था पाहिली व मलाही वाटले की आई आता जास्त वेळ राहत नाही। पण म्हणतात ना, आईला मुलांचा आणि मुलींना आईचा मोह सुटत नाही, तसेच त्यावेळी मला खूप इच्छा होती की आईची कमीत कमी 15 दिवस तरी मी सेवा केली पाहिजे। मी माझी इच्छा महाराज यांना सांगितली आणि बहिणीकडून माझ्याकडे आई आली। आणि त्या क्षणी मी महाराजांचा तीर्थ व अंगारा मागवला। आईला तीर्थ पाजले व अंगारा लावला। पुढील 10 मिनिटातच आई एक नारळ पाणी पिली, मग रोज 3 नारळ घ्यायची। आई असे करत करत आईने बरोबर 14 दिवस माझ्याकडे काढले व नंतर अखेरचा श्वास सोडला। डॉक्टरांनी म्हटले होते आई 1 दिवस काढणार नाही, पण महाराजांमुळे आईने 14 दिवस माझ्याजवळ काढले आणि या भक्ताची इच्छा पूर्ण केली। रेवतीताई, मी शेगावची रहिवासी आहे आणि आई पण महाराजांची निस्सीम भक्त होती। माझी महाराजांवर गाढ श्रद्धा आहे। हा अनुभव लिहिताना डोळे भरून आले ताई। धन्य धन्य गजानन माऊली, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्या बरोबर शेअर केलात। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आणि जर का तुम्हाला हा आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।